मध्ये सर्वच जण येणार आहेत. आज मुंबई महापालिकेला जवळजवळ 19 नगरसेवकांनी प्रवेश केला आहे आतापर्यंत, बाकीचे प्रतीक्षेत आहेत, प्रवेशाची तारीख ठरायची आहे. त्यामुळे उरलेले आमदार आहेत त्यांच्यापैकी सुद्धा लोक येणार, खासदारांपैकी लोक येणार, शिल्लक सेनेमध्ये काही राहणार नाही. सहानुभूती कर एक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. अहो लोकांच्या प्रेताच्या टाळूवरचं लोढी खाणारी ही मंडळी आहे, यांच्यावर राहणार कोण? कोण राहणार नाही यांच्याबरोबर. बँड्रामध्ये राहुल कनाल हे आपल्या पक्षात प्रवेश करणार आहे. त्याचे गुणगुण लागतात. तिथल्या सर्व पदाधिकारी जे आहेत त्यांच्या जी पदं आहेत ती स्थगित केली गेलेली आहेत आणि लवकर त्यांची मीटिंग घेऊन नवीन पदं जाहीर केली जाईल असं देखील उघड्या गटाने स्पष्ट केलं. बांद्रा हा मातोश्री त्या ठिकाणी आहे त्या परिसरामध्ये. आता राहुल कनाल हे नाव तुम्ही ऐकलं असेल, आदित्य ठाकरे यांचं अतिशय निकटवर्तीय अशी त्यांची ओळख आहे. म्हणजे आदित्य ठाकरे आणि राहुल कनाल याच्यामध्ये काही फरकच नाही असा एक काळ होता, तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. आता ते सुद्धा त्यांना कंटाळले, का कंटाळले, आमच्याकडे का प्रवेश करणार आहेत याचं प्रश्न, हा प्रश्न तुम्ही आदित्य ठाकरे यांना विचारला पाहिजे. उद्या मोर्चा आहे, त्या मोर्चामध्ये तुम्ही त्यांना विचारा की राहुल कनाल म्हणजे आदित्य ठाकरे आणि म्हणजे आपण म्हणतो ना 63-36 पुढे 3 आणि पाठीमागे 6 असे दोन ह्या व्यक्ती. आता ते 63 होते, आता 36 का होत आहेत हे तुम्ही आदित्य ठाकरे यांना उद्या मोर्चामध्ये प्रश्न विचारा आम्हाला विचारण्यापेक्षा. फसवणूक कोणी कोणाची केली, विधानसभेच्या निवडणुका, लोकसभेच्या निवडणुका, आम्ही शिवसेना भाजप म्हणून एकत्र लढलो, युती म्हणून लढलो, एका व्यासपीठावरती एकमेका नेते गळ्यात गळे घालून हात दाखवत निवडणुका लढलो आणि निवडून आल्यानंतर आम्ही केवळ सत्तेच्या खुर्चीकरता जो बाळासाहेबांनी जो विचार दिला होता हिंदुत्वाचा त्याला फाटा देऊन आम्ही काँग्रेस राष्ट्रवादीच्या वळचणीला गेलो, त्यांच्याबरोबर आम्ही आघाडी केली. ही फसवणूक आम्ही लोकांच्या मतांशी केली, लोकांनी शिवसेना भाजप म्हणून आम्हाला निवडून दिलं होतं, बाळासाहेबांनी कायम हिंदुत्वाचा विचार दिला होता, काँग्रेस राष्ट्रवादीच्या विचारांच्या विरोधात शिवसेनेची निर्मिती झाली होती, परंतु त्या निर्मितीला सुद्धा मूळ तत्व आम्ही विसरून केवळ खुर्ची आणि खुर्ची याकरता आम्ही काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर गेलो. त्यामुळे फसवणूक कोणी कोणाची केली हे सर्व ज्ञात आहे. कालपर्यंत आपण कालसुद्धा पाहिलं की शरद पवार साहेब यांच्या दाराशी जे आम्ही जाऊन आम्हाला संजय राऊतांनी नेऊन ठेवलं ते शरद पवार साहेब भाजपाबरोबरसुद्धा बोलणी करत होते सत्ता आणण्याकरता, हे काल देवेंद्र फडणवीसांनी जाहीर केलं, त्यांनीसुद्धा कबुली दिली. म्हणजे जो माणूस एकाच वेळी दोघांशी चर्चा करतोय त्या माणसाबरोबर आम्ही आघाडी केली. त्यामुळे फसवणूक कुणी कोणाची केली हे सर्व ज्ञात आहे. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.